अर्पण सोहळा आणि ग्रंथ वाचन समाप्ती सोहळा आज दिनांक 10 नोव्हेंबर 2019 रोजी संपन्न होत आहे. गेल्या वर्षी या ठिकाणावर तथागत भगवान बुद्धाची सुंदर अशी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. दरवर्षी या बुद्धविहारामध्ये ग्रंथ वाचन होत असते आणि सातत्यानं म्हणजे काही ना काहीतरी वेगवेगळे उपक्रम या बुद्धविहारामध्ये राबवले जातात. त्यामध्ये दर रविवारी भुवनेश्वर सर सुद्धा दहावीच्या विद्यार्थ्यांचं 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांचं ट्युशन घेत असतात. धम्मसरिता महिला मंडळाकडून दर रविवारी तर वंदना होतेच पण दर दिवशीही या बुद्धविहारामध्ये सातत्यानं वंदना होत असते. सातत्यानं इथं भिक्षू संघाची धम्मदेशना होत असते. या ठिकाणावर विविध मान्यवरांचं मार्गदर्शन सुद्धा या बुद्धविहारामधून होत असते. एक चळवळीचं केंद्र बनलेलं आहे श्रद्धा कॉलनी एक ठिकाण आहे बुद्धविहार आहे. कारण बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं बुद्धविहार या ठिकाणावर श्रद्धा कॉलनी येथील सर्व आमची उपासक मंडळी या ठिकाणावर अध्यक्ष पी टी नरवाडे उपासक गोविंद कापुळे उपाध्यक्ष टोंगपे गंगाधर सहसचिव यशवंतराव थोरात कोषाध्यक्ष एशियन मुरबोले त्याच्यानंतर आज जो कार्यक्रम इथं झालेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोन कांबळे मधुकर उपाध्यक्ष खंदारे पी एन सचिव कांबळे गणेश तुळशीराम त्यानंतर सहसचिव गणपतराव नरवाडे आणि सर्व व्यवस्थापक मंडळ या ठिकाणावर सदानंदजी आंबोरे एस के गजबारे सिद्धार्थजी थोरात दीपक गिरविडे चंपतराव थोरात गंगाधरजी सूर्यवंशी ही सर्व जेवढी टीम आहे उरुवेला बुद्धविहारा येथील धम्मसरिता महिला मंडळ आणि संपूर्ण नवयुवक मित्रमंडळ अतिशय ॲक्टिव्ह आहे आणि कुठल्याही प्रकारे जो कार्यक्रम आहे अतिशय हर्ष उल्लासामध्ये ते संपन्न करत असतात. कारण बाबासाहेबांनी मी जसं प्रवचनात सांगितलं की बाबासाहेब म्हणायचे दर रविवारी प्रत्येक बोधनी बुद्धविहारामध्ये गेलं पाहिजे. आमचे श्रद्धा कॉलनी येथील उपासक उपासिका ते दर रविवारी तर बुद्धविहारात येतात पण दर दिवशी बुद्धविहारामध्ये येऊन बुद्धवंदना वगैरे करत असतात. तर एक बुद्धविहार हे एक संस्कार केंद्र या ठिकाणावर श्रद्धा कॉलनीमध्ये बनलेलं आहे. तर मला वाटतं नांदेडच्या परिसरातील उपासक उपासिकांनी सुद्धा म्हणजे श्रद्धा कॉलनी येथील बुद्धविहारालाही भेट दिली पाहिजे. त्यानंतर प्रत्येक बुद्धविहारांनी आपल्या आपल्या बुद्धविहारामध्ये बुद्धविहारातील उपासक उपासिकांनी सातत्यानं बुद्धविहारात जाऊन वंदना घ्यावी धम्मदेशना ही तिथं ऐकावी मला ही सर्व बौद्ध उपासक उपासिकांकडून एक अपेक्षा आहे.